अटक झाल्यानंतर जे जामीन घेतला जातो तर त्या जामीन घेण्यासाठी जामीनदार जे असतात त्यांना कोणकोणत्या कागदपत्रांची आणि कोणकोणत्या अटी नियमांची पूर्तता ही करणं आवश्यक असतं? न्यायालयाने एखादा जामीन अटकपूर्व असो किंवा रेग्युलर जामीन असो, अटकपूर्व जामीनमध्ये ज्यावेळेस पोलिसांचा तपास होतो त्यावेळेस पोलीस स्टेशनमध्येच तपासादरम्यान ते जामीन मागू शकतात, त्याच्याकडून तो अटक फॉर्म भरून घेतात आणि जामीनही आज नवीन तरतुदीप्रमाणे पोलीस स्टेशनमधलाच जामीन पेपर द्यावे लागतात. पण जामीनदार कोण राहू शकतो? जामीनदार ज्याच्याकडे शेती आहे, ज्याच्या नावाची शेती आहे परंतु ती सरकारी जमीन नको, वर्ग 2 ची जमीन नको, स्वकष्टाची जमीन, शेती, घर आणि सरकारी नोकरीवर असेल तर त्याची सॅलरी स्लिप आणि जर एखादा उद्योग असेल तर त्याचं लायसन, खरेदी खत असेल तर खरेदीची प्रत, अशा पद्धतीनं जामीनदार पात्र असतो की जो त्याची हमी घेऊ शकेल की मी ह्या व्यक्तीला न्यायालयात एवढ्या रुपयाच्या जामीनावर त्याचा जामीन घेतला आहे, 15,000 रुपये, 7,000 रुपये किंवा साल्वंट श्युरिटी, साल्वन्सी लागते, 50,000ची साल्वन्सी असेल तर तो व्यक्ती, जामीन घेणारा व्यक्ती न्यायालयास असं कळवतो की मी ह्या व्यक्तीला प्रत्येक तारखेवर हजर राहील, हजर नाही झाला तर मी न्यायालयाचा जो काही खर्च होईल याला शोधण्यासाठी 50,000 रुपये, 10,000 रुपये जो ठरवलेला असेल तो मी भरून देईल. अशा पद्धतीनं जामीनदार हा एखाद्या व्यक्तीला जामीन म्हणून काम करतो. लॉ अँड जस्टिसच्या या भागात आपण जाणून घेणार आहोत अटक व जामीन याविषयी कायदेशीर माहिती तज्ज्ञ मार्गदर्शक माननीय ॲडव्होकेट श्री प्रवीण तायडे यांच्याकडून. रविवार दिनांक 19 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता व संध्याकाळी 7:30 सिटी चॅनल क्रमांक 190 वर.